बघा मला दोस्त भेटलाय, एक दोस्त लय भारी दोस्त भेटलाय माझ्या शेजारी बसलाय, पण लय लाजतोय मला बघून. बाय हसायला लागल्या. कुणा कुणा माझा दोस्त बघायचाय, कुणा कुणाला माझा दोस्त बघायचाय. माझ्या दोस्त नाव काय दोस्त? चला बाई आम्ही तिकीट काढते ना तर मी जाईन फुकट. सगळीच बातमी मला बैलय. लोक म्हणजे कॉमेडी करत जावा, कॉमेडी दाखवत जावा म्हणून मी बस मध्ये बसून कॉमेडी करते. हे चाचा मेरे बगल मी बैठा आहे, मैंने उनको बोला चाचा बहुत सुंदर दिख रहे आज. ओए चाचा गाना बोलो चाचा. मैंने बोला चाचा को, चाचा जरा सबको बैठने दो ना थोड़ा थोड़ा करके. चाचा बोलता मैं जोगुसरे से आया हूँ. बगा वो गल तो का गल दिखते हो का या पूरा पैसे बात कर हो का ठीक भैया. मनती है भैया ला मी तिकीट काढते, राहू दे राहू दे राहू दे राहू दे हिला म्हणते. मग हिला मी म्हणा माझं तिकीट काढते. यांचा नवरा ते बघतो बाय माझा. तुम्ही काय बघत घ्या बघा. हिला मी म्हणलं माझं तिकीट काढते. हे बघ की बघा, हे बोला की जर मोठी मत पाहिजे म्हणून बोला की. हे बघा आमचे मुख्यमंत्री काका. बोल की बघा आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत ह्या. हा त्यांच्या ह्या बोलंती होत. उद्या म्हणले आम्ही सगळे मोर्चा करणार आहे. अध्यक्ष म्हणा गाड्या सोड, एक एक गाड्या सोड अध्यक्ष. ओ तिकीट द्या, माझ पैसे दिले. तिकीट नका करू. आज जायचं जायचंय. माझं पहिलं तिकीट काढा की कोण आहे का माझं चांगले वाला. चाचा कमा नाही बोला पाहिजे. बघा किती गर्दी आहे, संध्याकाळची बी असत, सकाळची बी असत. अजून गेला की करू ना. पैसे दिले पण पैसे पास करा पुढे पैसे. स्माइल अगो बाया 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 माझा पिंट्या. चाचा खिडकी खोलो, खोल दो खोल दो. खोल दिया खोल दिया चाचा. चाचा बैठने दो मेरे चाहने वाले को. उठो चाचा उठो चाचा उठो. देखो चाचा कितना अच्छा है, सब भाई लोग बैठने को दिया. हाँ हेलो म्हणतात आम्ही मराठी. जय महाराष्ट्र. ए थँक यू म्हणते मला. थँक यू. आपलं तुपलं कसं वळखत ना आपण. ऐक ना बघा वहीचा काम झाला. चाचा बुरा नाही मानना, चाचा बुरा नाही मानना. एसी बंद आहे बघा. आमची रस्ते बस चालली. अगं मग की गाणं एखादं
चला बाबा तुम्हाला अशाच गम्मत जम्मत दाखवत जाईन आमच्या बायकांची शिवती मे माझे ए दबदबा बंद पडले तुझं गेली का जाते आता शिकायचं आपला आता काय त्याच्या आजीने खोलले मी कसं खोलू त्याच्या आजीने खोलले मी काय खोलले तवा चाचाने खिडकी खोलली सगळ्या बायाला गरम व्हायला लागले.